हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी अर्चना भरत कदम. मी ठाकुली उपासना केंद्रात सध्या कार्यरत आहे. माझा अनुभव असा आहे, मी बापूंकडे जातही नव्हती. बापू फक्त मी नावाने ओळखत होती बापूंना. तेव्हाचा अनुभव माझा आहे 2007 सालचा. 2007 साली असं काही अचानक माझ्या आयुष्यात, दोन नोव्हेंबर असं काही माझ्या आयुष्यात आलं की फक्त पोट दुखायला लागलं. मी डॉक्टरांकडे रात्री 12:30 डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरने सांगितलं की दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायचं. घरात सगळे टेन्शनमध्ये, पप्पा माझे सेकंड शिफ्ट असल्यामुळे ते कामावर होते, कोणाला काहीच माहिती नव्हतं काय झालं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी 9 टायमिंग दिला ऑपरेशन करायचं. त्याच्यानंतर 9 ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. मामी बोलली तू जा मी येते. ती दुपारी 3 बापूंची उदी घेऊन माझ्याकडे आली. जवळजवळ 8 ऑपरेशन झालं. 8 मला बाहेर आणलं. डॉक्टरने सांगितलं कोणीही भेटायचं नाही, ऑब्झर्वेशनसाठी तिला आयसीयूमध्ये ठेवलं. तरी पण त्यावेळेमध्ये डॉक्टरने सांगितलं काही सांगू शकत नाही आम्ही. माझ्या मामीचा जप चालूच होता बापूंचा. आम्ही कोणीही जात नव्हतं, आम्ही बापूंना फक्त नावाने ओळखत होतो. दुसऱ्या दिवशी मी 10 शुद्धीवर आली. तेव्हा मामी मला भेटली, बापूंचा फोटो माझ्या डोक्यावर लावला. मला बोलली तू नसेल मानत बापूंना, मी मानते, माझी श्रद्धा म्हणून तू हे ठेव. तिने उदी लावली, माझ्या उशाखाली उदी ठेवली तिने. मामीकडे घरी जायला लागली. ती उपासना करत कशी करते काय करते ते बघत राहिली. त्याच्यानंतर मग ऑगस्टमध्ये बापूंच्या घरी गणपती येतो, तेव्हा ती मला स्वतःहून घेऊन गेली. बापूंच्या घरी गणपती येतो तू चल. मी गेली, मग मला अनुभव आला. नंतर थोडा गॅप झाला, लग्न झालं माझं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की हिला मूल होणार नाही, पण लग्न माझं झालं, एक मुलगी झाली, सर्व काही व्यवस्थित आहे आत्तापर्यंत. आता मी 2018 जुलैच्या ठाकुरली उपासना केंद्र, मला माहिती पडलं इथे नवीन आपलं उपासना केंद्र चालू झालं, मी तिथे जॉईन झाली. हा माझा लग्नाआधीचा अनुभव की बापूंनी, मी तिथे बापूंकडे जातही नव्हती तरी बापूंनी मला मदत केली, हा सगळ्यात मोठा माझा अनुभव. त्याच्यानंतर आत्ता मी जॉईन झाली ठाकुरली उपासना केंद्रात. आत्ता महिनाभरापूर्वी मी कांदिवलीला गेलेली, सासूला बरं नव्हतं, आजारी होती, तिला बघण्यासाठी गेलेली. आणि आता पण मी गेली, एका दिवसाने जायचं आहे परत यायचं, म्हणून मी थोडेच पैसे माझ्याजवळ ठेवले होते. रिटर्न येता म्हटलं ठीक आहे, थोडे पैसे तर आपण येऊ शकतो, त्या याच्यामध्ये येईन. बोरवली स्टेशनला आले आणि अचानक माझं परत पोट दुखायला लागलं की एवढं की मला पुढे चालताही येत नव्हतं. चक्कर वगैरे करत होती, माझी मुलगी होती माझ्यासोबत, मला काहीच सुचत नव्हतं. बापूंना म्हटलं, तिथे फक्त बापूंना म्हटलं काय करायचं आता. तिथे 2 आल्या, त्यांनी मला ट्रेन पण आली, त्या बायकांनी मला ट्रेनमध्ये चढवलं, तिथे बसायला वगैरे दिलं, पाणी दिलं. मग मी घर कष्टनुद्धार आणि बापूंचं नाव घेत राहिली. डोंबोली स्टेशनला आल्यावर मला कळलं की माझं पोट दुखायचं पूर्ण बंद झालं. घरी आली, माझ्या मिस्टरांना सांगितलं, मिस्टर म्हणतात दवाखान्यात जायचं का, तर म्हटलं अहो मला आत्ता काहीच जाणवत नाही आहे. पण तिथपासून आत्तापर्यंत मी डॉक्टरकडेही गेली नाही, औषधही घेतले नाही. मला डॉक्टरांनी सांगितलेलं आपण एकदा सोनोग्राफी करायची, पण मी अजूनही केलेली नाही, औषधही घेत नाही आहे. आणि मी बापूंची उदी, बापूंचं नाव, उपासना चालूच आहे माझं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.